उद्धव ठाकरे त्या भूमिकेवर ठाम, महाविकास आघाडीला फुटणार घाम, बैठकीतली मोठी बातमी फुटली। नमस्कार। कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसनं भाजपचा दारुण पराभव केल्यानंतर देशभरातल्या विरोधी पक्षामध्ये उत्साहाचं वातावरण आहे। कर्नाटकच्या निकालानंतर दुसऱ्याच दिवशी रविवारी राज्यात महाविकास आघाडीची बैठक शरद पवारांच्या निवासस्थानी पार पडली। या बैठकीला शरद पवारांसह उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचे मुख्य नेते उपस्थित होते। या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावर चर्चा झाली, पण यावरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे। 2019 लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यातून शिवसेनेचे 18 खासदार निवडून आले होते, त्यामुळे 2024 लोकसभा निवडणुकीत शिवसेना 20 जागांवर लढवण्यावर ठाम असल्याची माहिती एका वृत्तवाहिनीच्या सूत्रांनी दिली आहे। शरद पवारांच्या निवासस्थानी झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातल्या 48 जागांच्या वाटपाबाबत चर्चा झाली अशी माहिती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिली। काँग्रेस राष्ट्रवादीचे काही नेते लोकसभा निवडणुकीत तीनही पक्ष समसमान म्हणजेच प्रत्येकी 16 जागांवर लढतील अशी चर्चा झाल्याची माहिती पसरत आहे। पण वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 2019 निवडून आलेल्या 18 जागा आणि 2 अतिरिक्त जागांवर शिवसेनेचे सर्वोच्च नेते ठाम असल्याचं सांगण्यात आलंय। रविवारी झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये स्वतः उद्धव ठाकरे यांनी समसमान जागांच्या चर्चेला विरोध केला होता, त्यामुळे सध्या महाविकास आघाडीमध्ये लोकसभेच्या समसमान जागांच्या चर्चेला सुरुंग लागला आहे। यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।